नमस्कार मी सीमा जळगाव तडका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण रव्याचा अगदी मस्त असा मऊसूत मऊ लुसलुशीत आणि अगदी जिभेवर ठेवताच विरघडणारा शिरा कसा तयार करायचा ते बघणार आहोत तर इथे आपण शिरा बनवण्यासाठी एक कढई ठेवलेली आहे ही कढई थोडी जाड बुडाची घ्यायची आहे आता यामध्ये मी तूप घालते आहे तर इथे मी एक वाटी भरून गाईचं तूप घेतलेलं आहे संपूर्ण मी आता हे कढईमध्ये घालून घेतलेलं आहे तूप तूप घेत असताना तुम्ही इथे म्हशीचं तूपसुद्धा वापरू शकता किंवा डाळडा तूप वापरू शकता आणि तुम्हाला तूप अजिबातच वापरायचं नसेल तर तुम्ही हा शिरा तेलामध्ये सुद्धा करू शकता परंतु तुपामुळे या शिऱ्याची चव खूप छान येते रिच होतो हा शिरा आता या शिऱ्यासाठी आपल्याला पाणीसुद्धा गरम करून घ्यायचं आहे तर इकडे बाजूलाच मी आता एका भांड्यामध्ये तीन वाट्या पाणी घेते आहे तर हे बघा एक वाटी पाणी मी घातलं त्यानंतर हे दुसरी वाटी आणि आता अजून तिसरी वाटी भरून मी पाणी गरम करायला ठेवणार आहे तर ज्या वाटीने मोजून मी तूप घेतलं त्याच वाटीने मोजून मी तीन वाट्या पाणी गरम करायला ठेवते आहे आणि आता इथे हे पाणी मी बर्नरवर शेजारच्या ठेवून देते जोपर्यंत आपण शिरा भाजू तोपर्यंत कमी आचेवर पाणीसुद्धा गरम होईल आता झाकण ठेवते आणि गॅस सुरू करते आहे गॅस कमी केलेला आहे आणि आता इकडे पाणी गरम होत आहे तोपर्यंत आप पुढची तयारी आपण करून घेऊ आणि आता या तुपामध्ये मी सर्वात आधी ड्रायफ्रूट्स तळून घेणार आहे तर यामध्ये मी पाच सहा काजू आणि सहा सात बदाम घेतलेले आहे जर तुमच्याकडे वेळेवर ड्रायफ्रूट्स नसतील तर काही हरकत नाही असतील तर घाला शिऱ्यासाठी ड्रायफ्रूट्स असावेच असं बंधन नाही तुम्ही यामध्ये साखरेचं प्रमाण तुपाचं प्रमाण आणि पाण्याचं प्रमाण योग्य ठेवा म्हणजे शिरा अगदी मस्त तयार होतो आता यामध्ये आपण एक वाटी भरून रवा घालतो आहे तर हा रवा मी अगदी बारीक घेतलेला नाही थोडा जाळसर रवा मी इथे वापरलेला आहे अगदीच बारीक रवा असेल तर शिरा थोडा चिकट होतो म्हणून थोडा जाळसर रवा मी इथे घेतलेला आहे आणि आता हा रवा या तुपामध्ये अगदी हात न सोडता कढई न सोडता आपल्याला सतत परतत राहायचं आहे आणि छान भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे म्हणजे हा जो रवा आहे हा व्यवस्थित भाजला जाईल कच्चा राहणार नाही शिवाय फुल फ्लेम ठेवली तर हा करपू शकतो म्हणून गॅस अगदी मंद ठेवायचा आहे घाई अजिबात करायची नाही आणि आता शेजारी बघू शकता पाण्यालाही मस्त अशी उकळी आलेली आहे गॅस मी आता बंद केलेला आहे आणि हा जो रवा आहे हा सुद्धा तुम्ही इथे बघू शकता खूप मस्त असा भाजला गेलेला आहे तूप छान सुटलेला आहे रव्याला जर तुम्हाला खूप जास्त तुपाचा शिरा आवडत असेल तर तुम्ही एक वाटीपेक्षा थोडं जास्त म्हणजे साधारण एक दोन चमचा तूप इथे तुम्ही शिवाय वापरू शकता तर हे बघा तुम्ही बघू शकता अगदी मस्त असं तूप इथे सुटलेलं आहे आधीपेक्षा रव्याचा रंगसुद्धा इथे थोडा बदललेला आहे आणि सुगंधसुद्धा खूप छान येतो आहे आपण तुपामध्ये हा रवा भाजल्यामुळे सुगंध अतिशय मस्त असा दरवर्तो आहे किचनमध्ये आता यामध्ये आपण हे उकडतं पाणी घालणार आहोत तर पाणी घालत असताना गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे कारण पाणी खूप कडकडीत कर, गरम आहे कढई आणि रवासुद्धा खूप गरम आहे त्यामुळे एकदम हातावर वाफ येऊ शकते किंवा हे जे मिश्रण आहे हे अंगावरसुद्धा उडू शकतं त्यामुळे अगदी थोडं थोडं करत आपल्याला हे पाणी यामध्ये घालायचं आहे आणि शिरा करत असताना शक्यतोवर कडकडीत गरम पाणीच वापरायचं आहे म्हणजे शिरा व्यवस्थित छान शिजतोसुद्धा लवकर तयार होतो आणि चिकट होत नाही तर इथे आता संपूर्ण तीन वाट्या पाणी मी एक वाटी रव्यासाठी घातलेला आहे कुठलीही वाटी किंवा एखादा ग्लास तुम्ही प्रमाणासाठी सेट करू शकता आणि आता इथे थोडा गॅस मी वाढवलेला आहे आता यामध्ये मी साखर घालते आहे तर ज्या वाटीने मी इथे तूप आणि रवा घेतलेला आहे त्याच वाटीने मी इथे एक वाटी भरून साखर घेतलेली आहे आवडीनुसार तुम्ही इथे साखर कमी किंवा जास्त करू शकता तर मी समान प्रमाण इथे रव्याचं आणि साखरचं ठेवलेलं आहे आता मिक्स करून घेऊया साखरसुद्धा छान आणि आता यामध्ये या मी काही मनुका घातलेल्या आहेत आणि जे ड्रायफ्रूट्स आपण तळून घेतलेले होते ते बारीक चिरून असे घातलेले आहेत तर मिक्स करून घेऊ आणि यामध्ये छान फ्लेवर येण्यासाठी मी तीन वेलदोळे कुटून घेतलेले आहेत वेलदोळे कुटत असताना त्यावरची साल मी काढलेली नाही त्या सालमुळे छान फ्लेवर येतो आणि यामध्ये मी आता केसर घालते आहे तर थोडी केसर मी इथे पाण्यामध्ये भिजत घातलेली होती केसरमुळे मस्त असा रंग येतो या शिऱ्याला तर केसरसुद्धा तुमच्याकडे असेल तर घाला मी आधीच सांगितलं की रवा पाणी साखर आणि तूप व्यवस्थित असेल व्यवस्थित शिरा भाजला गेला असेल तर शिऱ्यासाठी कुठलंही ड्रायफ्रूट्स किंवा केसर नसेल तरीही चालेल तो टेस्टीच तयार होईल व्यवस्थित शिऱ्याला भाजणं फार महत्त्वाचं आहे कमी आचेवर व्यवस्थित भाजला गेला शिरा तर खूप छान चवीचा तयार होतो आणि आता इथे कमी आचेवर आपण शिरा असा छान परतून घ्यायचा आहे आता यावर आपण साधारण एक मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि मस्त अशी वाफ काढून घ्यायची आहे तर हे बघा तुम्ही बघू शकता किनारीवर किती छान इथे तूप सुटलेला आहे शिऱ्याला अगदी मस्त असा मऊ लुसलुशीत हा शिरा इथे बनवून तयार झालेला आहे आता गणपती येत आहेत तर गणपतीमध्ये सुद्धा तुम्ही हा शिरा बनवू शकता प्रसादाचा शिरा थोडा वेगळा असतो परंतु हा शिरासुद्धा तुम्ही गणपती बाप्पासाठी बनवू शकता तर इथे मी आता मिक्स करून घेतलेला आहे शिरा छान आणि आता पुन्हा मी यावर साधारण एक मिनटं झाकण ठेवणार आहे गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे एक मिनटं इथे झालेला आहे आणि आता पुन्हा आपण शिरा छान मिक्स करून घेऊया अगदी मस्त असा हा मऊ लुसलुशीत असा शिरा बनून तयार झालेला आहे तूप साखर अगदी परफेक्ट प्रमाण आहे तुम्ही या प्रमाणामध्ये एक वेळा शिरा नक्की करून बघा हे बघा आणि आता इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि आता हा शिरा सर्व करण्याच्या आधी यावर साधारण दहा ते पंधरा मिनटं असं झाकण ठेवायचं आहे आणि हा शिरा मस्त असा या वाफेमध्येच थोडा होऊ द्यायचा आहे तर इथे आता साधारण दहा ते पंधरा मिनटं इथे झालेली आहे झाकण काढून घेतल्यानंतर पुन्हा मी आता हा शिरा मिक्स करते आहे आणि आता हा शिरा आपण सर्व करायला घेऊया तर आजची माझी ही शिऱ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की कळवा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनसुद्धा प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर करा अशाच एका खास छान मस्त अशा लज्जतदार चटकदार रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद